नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी चॅनलवरतून स्वागत. आज मी तुम्हाला असं सुकं एक मिक्स दाखवणार आहे, तर ते बनवून ठेवायचं आणि त्यापासून तुम्ही कोणत्याही पालेभाज्या किंवा असे बटाटं, वाटाणा, मटार, मटकी, कोणतीही सुकी भाजी फटाफट बनवू शकता. ती एकदम चवदार अशी मसाला टाकूनही बनवू शकता किंवा बिना मसाल्याचे नुसतं लाल तिखट टाकूनही बनवू शकता. तर आता इथं मी हिरवे मटार, शेंगातले मटार याची सुकी भाजी दाखवणार आहे आणि तुम्हाला ते मिक्स दाखवणार आहे. कढाईमध्ये तेल टाकायचं, तेलामध्ये बारीक कट केलेला कांदा, गॅसच्या चाळून कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित परतवला गेलेला आहे, यामध्ये आता हे मटार टाकायचे. गॅसच्या कमी केलेली आहे, यामध्ये हळद टाकल्यानंतर लाल मिरचीचे फूर, लाल तिखट आवडीनुसार व्यवस्थित असं परतून घ्यायचं. यामध्ये मटार शिजायसाठी थोडं पाणी टाकायचं. मटार शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं. आता हे 2-3 मिनटापर्यंत झाकून ठेवून देऊ, गॅसच्याच कमी ठेवायची. आता हे शिजत असताना चवीनुसार मीठ. आता हे झाकून व्यवस्थित शिजून घेऊ. आता इथं 2-3 मिनटं झालेले, झाकण काढून घेऊ. आता हे मिक्स दाखवते तुम्हाला. आता इथं शेंगदाणे एकदम असं व्यवस्थित भाजून खमंग असे भाजून घ्यायचे आणि मग नंतर काय करायचं, जेवढी निघेल तेवढी साल काढायची, नाही तर राहू दिली तरी चालेल. अगोदर मिक्सरला शेंगदाणे असे फिरून घ्यायचे, नंतर लसूण, सोललेला लसूण त्यामध्ये टाकायचा गरजेनुसार, आणि सोललेला लसूण टाकून मिक्सरला परत फिरून घ्यायचं. तर हे शेंगदाण्यामध्ये लसूण मिक्स केलेलं वाटण आहे, सुक्कं वाटण म्हणू शकतो. तर हे बनवून ठेवायचं. तुमचे कोणते पालेभाजी, मेथी भाजी, पालक भाजी, कोणत्याही सुक्या भाज्या तुम्ही यामध्ये बनवू शकता. एकदम टिकाऊ असं हे वाटण आहे. तर किती गडबडीत असला तर तुम्हाला एकदम स्वादिष्ट अशी भाजी बनवता येईल. तर आता यामध्ये गरजेनुसार तुम्ही रश्या भाजीसाठी हे मिक्स वापरू शकता. गरजेनुसार टाकायचं आता हे. आता हे गॅसच्याच कमी करून मिक्स करून घेऊ. यामध्ये आता बारीक कट केलेली कोथिंबीर, कोथिंबीरही मिक्स करून घेऊ. एकदम टेस्टी अशी ही फटाफट भाजी बनते. आता इथं गॅस बंद करून टाकलेला आहे, तुम्हाला जवळून दाखवते. बाकी छान अशी चमचमीत अशी सुकी भाजी तयार झालेली आहे. तर नक्की हे सुक्कं वाटण बनवून ठेवा आणि कोणतीही पालेभाजी किंवा फळभाजी कोणती बनवा आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीजला लाईक करा.